बुलढाणा खामगाव येथे 1 क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे. खामगाव स्थानिक औद्योगिक वसाहतीमध्ये एका ऑटोमधून 1 क्विंटल गांजाची तस्करी करणाऱ्या 6 आरोपींना अटक करून गांजा जप्त करण्यात आला, तर 1 आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. सदरची कारवाई SDPO पथकाने केली. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी महामार्ग क्रमांक 6 बायपासवरून औद्योगिक वसाहतीमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाला मिळाली. या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी संशयितरित्या फिरणाऱ्या ऑटो क्रमांक MH 28T718 ताब्यात घेतलं. सदर ऑटो थांबवून झडती घेतली असता ऑटोमध्ये 1 क्विंटल गांजा मिळून आला. यावेळी पोलिसांनी 5 जणांना अटक केली, तर विनोद चव्हाण हा घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी आरोपींकडून 1 क्विंटल गांजा, 1 ऑटो असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज रोजी आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आमचे जे पथकाचे कर्मचारी आहेत, कर्मचारी यांना आम्ही MIDC पॉईंटला गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी पाळत ठेवून एक संशयास्पद स्थितीत येणाऱ्या ऑटोला झडती घेतली असता त्यामध्ये जवळपास 1 क्विंटल गांजा, 3 आरोपी असे आपण ताब्यात घेतलेले आहेत.